प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं. मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. 50 मेंढ्या पाळून वर्षाला 70 लाख रुपये कमावणारा मेंढपाळ. फक्त 50 मेंढ्या पाळून वर्षाला 70 लाखाचे उत्पन्न कमावणारा एक मेंढपाळ आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चांदोलीवाडीत गेल्या 4 पिढ्यांपासून मेंढपाळाचा व्यवसाय घरातच आहे. पण पारंपरिक मेंढपाळ व्यवसायाच्या व्यथा आणि त्रास लहानपणापासून अनुभवला होता. वर्षभर राब राब राबून हाती फारसं काही लागायचं नाही, पोट भरायचे पण प्रगती व्हायची नाही. त्यात मेंढ्या चरायला घेऊन जाताना वाटायला येणारा वेदना असही आहेत. या सगळ्याची जाण आणि भान ठेवून बाबू मेटकरी यांनी आपला मेंढपाळ व्यवसाय उभारलाय. त्यांनी माडग्याळ नंबर 1 मेंढी ही जात सांभाळली आहे. त्यांच्याकडून ब्रीडिंगसाठी मेंढे नेले जातात. एक छोटे पिल्लू किमान 1 ते 1.25 लाख रुपयाला विकले जाते. मेंढ्यांना ते पोटच्या पोरासारखं सांभाळतात. त्यांना काजू बदाम बाजरी मका शिवरी आणि म्हैशीचे दूध खायला घालतात. घरची 5 एकर शेती आहे, त्यातच मका बाजरी आणि शिवरी करतात. तसेच काही काळ मेंढ्या चरायला बाहेरही घेऊन जातात. मेंढ्यांची खूप काळजी घेतात. त्यांच्या कुटुंबात 6 सदस्य आहेत. सगळेच या व्यवसायात आहेत. सगळे मिळून हा व्यवसाय करतात. त्यांची मुलं शिकली तरी नोकरी किंवा दुसरा व्यवसाय करायला तयार होत नाहीत. बाबू मेटकरी यांना 7 भाऊ आहेत. तेही हाच व्यवसाय सांभाळतात. प्रत्येकाने मेंढपाळ व्यवसायात सांभाळत तो यशस्वी केला आहे. बाबू मेटकरी यांच्या पत्नी विमल मेटकरी गुंडाराज मेटकरी हे सगळे मिळून हा व्यवसाय सांभाळतात. त्यांच्या 27 लाखाच्या मोदी मेंढ्याची चर्चा सध्या महाराष्ट्रभर आहे. राज्यभरातील अनेक TV चॅनेल्सनी देखील त्याची दखल घेतली आहे. मेटकरी कुटुंबीय मेंढ्यांच्यावर खूप खुश आहेत. त्यास त्यांच्या अन्नदात्या आहेत. वर्षाला 70 लाख रुपये कमवतात, पण सगळ्याचे जीवन साधे आहे. कुठलाही थाट माट नाही की बडे जाऊ नाही. पारंपरिक व्यवसायातच स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे बाबू मेटकरी नवउद्योजकांसाठी नक्कीच एक आयडल आहेत. नमस्कार. आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातल्या चांदोलीवाडी या गावात आलो आहोत. सोलापूरपासून अवघ्या 5-7 किलोमीटरवरती हे गाव असून या गावातले बाबू मेटकरी आणि बंडू मेटकरी आणि त्यांचे बाकीचे 5 भाऊ असे 7 जण भाऊ आहेत. गेल्या 4 पिढ्यापासून या भावांचा मेंढीपालनाचा व्यवसाय आहे. खऱ्या अर्थानं यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्या व्यवसायाची यशोगाथा. गेल्या म्हणजे 4 पिढ्यापासून हा व्यवसाय करतात, पण माडग्याळ 1 नंबर जात नावाची जी मेंढीची जात आहे त्या जातीचं पालन करून वार्षिक 70 लाखाचा हे नफा कमवतात. यांची मुलं शाळा शिकतात 10वी ते 12वीपर्यंत आणि त्यानंतर शिक्षण सोडून ते म्हणतात की बाकीचं काय करण्यापेक्षा आम्ही मेंढ्या सांभाळतो मेंढ्या राखतो, इतर नोकरीपेक्षा आम्हाला मेंढीपालनात चांगला नफा मिळतो चांगलं उत्पन्न मिळतं. आणि त्यामुळे हे बंधू आणि त्यांची मुलं बऱ्यापैकी मेंढीपालनात लक्ष देतात आणि वार्षिक 70 लाख रुपयाचा नफा कमवतात. 6 महिने इथं असतात, 6 महिने मेंढ्या बाहेर चरायला घेऊन जातात. माझं नाव बाबू मेटकरी, राहणार चांदोलवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर. आम्ही मेंढपाळ धंदा करतो. आम्ही असं वारंवार बकरी बदलत आलो, काय 6 लाखाला घेतली काय 6.5 लाखाला घेतली काय 50 हजारापासून बकरा आम्ही घेतला स्वस्त आहेपासून, तरी आम्हाला आत्तापर्यंत पैसे मिळवायला चान्स मिळाला नाही. हे बकरा घेतल्यापासून आम्हाला तर 1 वर्ष झालं पैसे मिळवायला चान्स मिळाला की वर्षात 70 ते 80 लाख रुपये उत्पन्न 50 मेंढ्यामध्ये आम्हाला मिळालं आहे. तरी यांनी 1 वर्ष व्हायचं आहे तरी 70-80 लाख रुपये उत्पन्न मिळालं आहे. तरी आम्हाला ह्या बकऱ्यापासून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आम्ही
चार ते पाच महिना आम्ही घरी मेंढ्याच्या सांगोळ्याला थांबवतो आणि एक चार पाच महिना आम्ही खाली काळ्या रानाला कुठे भटकत जात असतो. आम्ही बी हीच धंदा केला, मेंढ्याचाच धंदा केला, लेखाशाचा बी मेंढ्याचाच धंदा आहे. कडपासून आमच्या सासू सासऱ्यापासून हीच धंदा आहे आम्हाला. जमीन थोडी थोडी आहे ती जित्राबावर आपली कशी तरी चालवलं आहे. सात जण लेख चौघी लेखी आहे त्या. आणि कसं तरी असे बारकं निरकं संभळत 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 एवढा आलू या एवढी करते ती पोरं माझी करून खाते ती आपली मेंढरं शेरडं राखून हिंडून फिरून येते ती. शेत आपलं चांगलं झालं लेकरा शेत माझ्या मिळत ना. आमच्या लेकराला भाकर मिळत नाही. आम्ही कसं का होईना दिवस काढत 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 आम्ही घरला पावसात तसले येतो आम्ही घरला. भरपूर चालतो हल्लय होत आहे आमचं. गबाळ गोड्यावर टाकायचं आणि उचलायचं पावसा पाण्यात गुडघ्याच्या चिखलात हिंडून फिरून आमचा जीव पेरस नि होतो. या लोकांचा त्रास काय? लोक आता मारतात ते. आमच्या रानात नाहना, आमच्या रानात हिंडू नका, तकडे न्या जावा अशी म्हणते ती आम्हाला. पोरासनी मारते ती, आमच्या मेंढक्याशी मारते ती. हाल होत आहे आमचं, मुलुक भर हाल आमचं करते ती. पण तेवढ्यात मी आमचे लेकर बाळ आपली मोहर बघून येते ती, चालते ती, हिंडवते ती, चालते या. आणि एवढ्या हालात ना आम्हाला एवढा पैसा बघायला मिळतो आहे. आम्हाला दुसरं काय सुद्धा नाही. शेती कुठं दोन दोन एकर चार चार एकर शेती आहे. आता हे तुम्ही इतकं हाल सहन करता हे सांभाळायला, पण आता ह्याची किंमत चांगली ती म्हणजे चांगले पैसे मिळतात. काय वाटतं याच्याबद्दल? मग आता बसल्या ठाय आम्हाला तेवढं पैसा आम्हाला पाहिजे. काय खायला नको का आम्हाला एवढा हाल झाल्या ना कडे बसणं. मग आता तर आम्हाला बसून खायला घास भर नको का म्हणून करते. लोकांना पैसे दिसतात हे, पण ह्याच्या मागे जे हाल आहे हे म्हणून हाल हा हे दिसत नाही. पण आमचा हाल झाल्याने पैसाही त्याच्याने दिसतोय, पण हे आमचा हाल दिसत नाही त्याच्याने. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.